आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राइब करा, महानकारी न्यूज सबस्क्राइब करा आणि नोटिफिकेशन ऑन करा. नोटिफिकेशन ऑन केल्यामुळे आमचे अपडेट आपल्यापर्यंत सतत पोहोचेल. श्रीमंत दादाराजे निपाणीकर यांच्या हस्ते भुईकोट किल्ल्याचं पूजन. पुणे येथील शिवाजी ट्रेल संस्थेमार्फत हिंदुस्थानातील विविध गडकोटांचं पूजन आज 23 फेब्रुवारी रोजी प्रतिवर्षीप्रमाणे करण्यात आलं. बेळगाव येथील भुईकोट किल्ला पूजेचा मान श्रीमंत दादाराजे निपाणीकर यांना दिला जातो. या कार्यक्रमात बेळगाव येथील मराठा लाईट इन्फंट्री पदाधिकारी या कार्यक्रमात सहभागी झाले होते. भावी तरुण पिढीला या गडकोटांचं महत्व समजलं पाहिजे. कर्नाटक सरकार व केंद्र सरकार संयुक्तरित्या किल्ल्यांचं संरक्षण करावं, त्यामुळे हे किल्ले भावी पिढीला पाहावयास मिळतील. हे किल्ले म्हणजे जुन्या काळातील शूरवीरांनी केलेल्या पराक्रमाचे कीर्तिस्तंभ आहेत. त्यांचं जतन होणं गरजेचं आहे. महानकर न्यूज साठी लोकूरहून विठ्ठल पवार. अलाहाबाद प्रमाणे या वर्षी देखील शिवाजी ट्रेल संस्थेमार्फत गडपूजन कार्याचा कार्यक्रम आम्ही फेब्रुवारीच्या शेवटच्या रविवारी घेत आहोत. तसेच या गडपूजन अख्ख्या हिंदुस्थानामध्ये जवळजवळ 350 गडपूजन आज फेब्रुवारी 23 तारखेला आम्ही सगळ्या हिंदुस्थानभर करत आहोत. या गडपूजन करायचा उद्देश असा आहे की येत्या नवीन पिढींना हे गड किल्ले माहिती व्हावेत व हे जे गड किल्ले आहेत हे म्हणजे पूर्वजांनी जे काय पराक्रम केलेले आहेत त्याचे एक एक स्तंभ आहेत. ते त्या गडकिल्ल्यांचे सेंट्रल गव्हर्नमेंट व स्टेट गव्हर्नमेंट ह्या संयुक्त विद्यमान दोन्ही मिळून जे काय ह्या गडकिल्ल्यांच्यासाठी करता येईल तेवढं करावे हीच अपेक्षा आहे. आणि सेंट्रल गव्हर्नमेंटनं ह्याच्यात जास्त हस्तक्षेप करून हे गडकिल्ले संरक्षण करणे हे आज काळाची गरज आहे. त्याशिवाय पुढच्या पिढीला हे गडकिल्ले समजणार नाहीत आणि कळणार देखील नाहीत. ह्या कार्यक्रमाचा हाच एक मोठा उद्देश आहे. म्हणून ह्या दरवर्षी आम्ही हे शिवाजी ट्रेल संस्थेमार्फत ह्या गडकिल्ले पूजन करायचा हा उपक्रम घेत आहोत.